मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये ज्यांचा जन्म असतो ना, त्यांच्याकडे दोन खास गोष्टी असतात. कोणत्या आहेत त्या दोन खास गोष्टी आणि त्या दोन खास गोष्टींमुळे या लोकांचं व्यक्तिमत्व कसं बनतं? चला बघूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, आपल्यातले दोष सांगायला जग आहेच, पण स्वतःच्या गुणांची पारख आपण स्वतः केली तर आपल्या दोषांवर आपल्याला सहज मात करता येते. तुम्ही जर तुमच्या ठाई असलेल्या गुणांबद्दल अनभिज्ञ असाल तर तुमच्या जन्मानुसार ज्योतिषशास्त्र दाखवेल तुम्हाला तुमच्या गुणदोषांचा आरसा. आज आपण फेब्रुवारी महिन्यात ज्या लोकांचा जन्म आहे त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. हलकी गुलाबी थंडी, थोडंसं उबदार ऊन, वसंताच्या आगमनाची नांदी आणि अशातच फेब्रुवारी महिन्यात झालेला तुमचा जन्म तुमच्या ठाई असलेल्या रसिकतेला पोषक ठरतो. तसंच पाश्चिमात्य संस्कृतीनुसार हा महिना प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो. म्हणूनच की काय कोण जाणे, पण फेब्रुवारी जन्माला आलेली लोक अतिशय प्रेमळ आणि भावुकही असतात, त्याचबरोबर संवेदनशील सुद्धा असतात. फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतं. ही लोक मनकवडी असतात बरं का, म्हणजे कोणतीही गोष्ट ना अगदी चटकन आत्मसात करतात. त्यांच्याकडे वाक्चातुर्य असल्यामुळे सभा आणि समोरच्याचं मन जिंकण्यातही ते पटाईत असतात. सर्वच वयोगटातील लोकांशी यांची सहज मैत्री होते, म्हणजे अगदी कुणी लहान असू द्या किंवा एखादी वयस्कर व्यक्ती असू द्या, सगळ्यांशीच यांचं पटतं. ही लोक अत्यंत प्रेमळ असतात, ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी एकनिष्ठ असतात. परंतु अनेक प्रकारच्या कटू प्रसंगांमुळे ते प्रेमाची निवड करताना मात्र गांगारून जाऊ शकतात आणि निर्णय घेताना डळमळीत अवस्थेतही सापडतात. ते स्वतः स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि आपल्या जोडीदारालाही स्वातंत्र्य उपभोगू देतात. या लोकांना बाह्य सौंदर्य नाही तर मनाचं सौंदर्य आकर्षित करतं. संवेदनशील मन चटकन प्रतिक्रिया देतं की नाही, त्यामुळेच ही लोक शीघ्रकोपी असतात. त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही, परंतु जितक्या लवकर राग येतो तितक्या लवकरच तो शांतही होतो. मात्र आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींचं शेअरिंग ही लोक करत नाही, त्यामुळे बऱ्याचदा दुःखी असतात आणि मनातल्या मनात कुढतही बसतात. हीच बाब त्यांच्या करिअरच्या आड येते. त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला तसंच प्रसंगी बोलून मोकळं व्हायला शिकलं पाहिजे, म्हणजे यांचं व्यक्तिमत्व जरा आणखीन खुलेल. मंडळी, फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये कला, तंत्रज्ञान, शिक्षण अशा अनेक गुणांची खाण असूनही ते स्वतःला ओळखण्यात मात्र कमी पडतात. परंतु कोणी त्यांना त्याची जाणीव करून दिली तर मात्र ते आपापल्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवण्यापर्यंत मजल मारतात. अगदी डॉक्टर, उत्कृष्ट लेखक, शिक्षक, चित्रकार, संगणक तज्ज्ञ, अभिनेता अशा अनेक क्षेत्रांमध्ये फेब्रुवारीत जन्मलेली लोक नाव कमवताना दिसतात. परंतु दिरंगाई हा शब्द त्यांच्या पाचवीलाच पुजलेला असल्यामुळे की काय, सगळ्या गोष्टी मिळतात पण उशिरा. अत्यंत विश्वसनीय व्यक्ती म्हणून या लोकांवर विश्वास मात्र कोणीही ठेवू शकतं. त्यांना सांगितलेल्या गोपनीय गोष्टी ते कधीच बाहेर जाऊ देत नाही बरं. मैत्री किंवा कोणत्याही नात्याबाबतीत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता, कारण द्वेष, मत्सर, कुरघोडी या सगळ्यापासून ही लोक पुष्कळ दूर असतात. या लोकांनी व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे. कोणत्याही स्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जुने विचार सोडून नवीन विचारधारेप्रमाणे परिस्थितीशी जुळवूनही घ्यायला शिकलं पाहिजे, तर मात्र या लोकांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांनी या महिन्यात जन्मलेल्या आणि कर्तृत्व गाजवलेल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जसं की कोणकोण जन्मलंय बरं फेब्रुवारीमध्ये, सुषमा स्वराज, भीमसेन जोशी, जगजीत सिंग, मधुबाला, आशुतोष गोवारीकर
या आहेत त्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या फेब्रुवारीत जन्मलेल्या आहेत. आता या लोकांकडे बघूनही तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी आहे त्याचा अंदाज येईलच, आणि तुम्ही कशावर भर द्यायला हवा तेही तुमच्या लक्षात येईल. दानशूर अशीही या लोकांची एक ख्याती आहे बरं का. कोणी काही मागितलं तर देताना फेब्रुवारीत जन्मलेली लोक मागचा पुढचा विचार न करता खुशाल देऊन मोकळे होतात. कोणाकडूनही घेण्यापेक्षा देण्यात आनंद मानतात हा यांचा खूप सुंदर गुण आहे. गरजवंताला दान करण्यासाठी, मदत करण्यासाठी ते हिरीरीने पुढे असतात. यांना सेव्हिंग, गुंतवणूक हे शब्दच माहीत नसतात. याचा अर्थ ते उधळपट्टी करतात असा नाही बरं का, तर दुसऱ्यांसाठी खर्च करण्यात ते आनंद मानतात. मंडळी, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचे दोन खास गुण म्हणजे ते अत्यंत प्रेमळ असतात, भावूक असतात आणि त्याचबरोबर प्रामाणिकही असतात. यांनी आपल्या भावनांवर जरा नियंत्रण मिळवलं ना, त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीची चटकन प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्या गोष्टीचा अंदाज पूर्ण घेऊन कुठल्या प्रसंगात कसं वागायला हवं याचा शांततेने विचार केला तर यांची प्रगती मगाशी म्हटलं तसं कोणीही रोखू शकत नाही. मग आता फेब्रुवारीत ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. तुमच्याकडे भरपूर चांगले गुण आहेत, त्या गुणांना वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि ज्या काही तुमच्या कमकुवत बाजू आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. मग तुमचं व्यक्तिमत्व कसं खुलेल ते बघा. बऱ्याचदा आपण स्वतःला ओळखण्यात कमी पडतो, तेव्हा स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःच करावं. इतरांच्या मतांचा, इतरांच्या बोलण्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला काय मिळवायचं आहे या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावं. आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, बाकी लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही. तेव्हा फेब्रुवारीत ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या. एक म्हणजे स्वतःला कधीही कमी लेखू नये, त्याचबरोबर स्वतःमध्ये असलेल्या कौशल्यांना वाढवण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला थोडा वेळ द्यावा म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करून तुम्ही तुमच्यामधले गुण वाढवू शकाल आणि ज्यांनी तुमची प्रगती होऊ शकेल. बरं मंडळी, जाता जाता आणखीन एक गोष्ट. यंदाचा म्हणजेच 2024 फेब्रुवारी महिना खास आहे बरं का, म्हणजे हे लीप इयर आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस आलेले आहेत. 29 फेब्रुवारीला कुणाकुणाचा वाढदिवस आहे बरं, कमेंट करून नक्की सांगा. आणि फेब्रुवारी जन्मलेल्या सगळ्यांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यातही ज्यांचा जन्म 29 फेब्रुवारीचा आहे त्यांना जरा जास्त शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.